नमस्कार, मी वैशाली, वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते। आज आपल्या किचनमध्ये वाळवण सिरीजमधील 20व्या नंबरची रेसिपी बनत आहे आणि स्क्रीनवरती बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कच्च्या कैरीचा खुला बनवणार आहोत आणि ह्या खुला तुम्ही बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र अशा बनलेल्या आहेत। तर ह्या पांढऱ्या शुभ्र कच्च्या कैरीचा खुला कशा बनवायचा आणि त्यामध्ये कुठला एक सिक्रेट आपण मिक्स करणार आहोत जेणेकरून ह्या खुला वर्षभरसुद्धा जाळे न लागता टिकून राहतील। चला तर मग आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपण इथे अशा प्रकारच्या 6 ते 7 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कैऱ्या तुम्ही बघू शकता अगदी कडक अशा आहेत। टणकवाल्या कैऱ्या आपल्याला या रेसिपीसाठी घ्यायच्या आहेत। तसेच खुला करण्यासाठी आपल्याला मगजदार कैऱ्या निवडायच्या आहेत। तर अशा ह्या कैऱ्या मी पहिल्यांदा 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये बुडवून ठेवल्या, त्यानंतर स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या। आता ह्या कैऱ्यांचे आपण सोलणीच्या साह्याने सालं काढून घेऊ। त्यासाठी आपण इथे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सोलणी घेतली आणि ज्याप्रमाणे आपण बटाटे सोलतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या कैरीचे सालं काढून घ्यायचे आहेत। असे हे आपले आता कैरीचे पूर्ण सालं काढून झालेले आहेत। बघा, अशा प्रकारे व्यवस्थित पूर्ण सालं काढून घ्यायचे। अशा ह्या सालं काढून झालेल्या कैरीच्या आपण चाकूच्या किंवा पावशीच्या सहाय्याने बारीक बारीक फोडी करून घेऊया। त्यासाठी मी इथे अशा प्रकारची पावशी वापरली आणि या पावशीने आता मी बारीक बारीक खुला कापून घेणार आहे। पहिल्यांदा त्याचं देठ काढून घेतलं आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपण एका साईडनी कैरी कापून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या। पातळ पातळ फोडी कापल्यामुळे आपल्या ह्या खुला वाळायला 2 ते 3 दिवस लागतात, म्हणजेच खूपच लवकर आपल्या खुला वाळून तयार होतात। म्हणून मी इथे पातळ पातळ कैरीच्या फोडी करून घेते। अशा प्रकारे मी सर्व कैरीच्या फोडी कापून घेतल्या आणि बघा खूप छान पातळ पातळ अशा फोडी आपण करून घेतल्या। आणि आता मी तुम्हाला घुई दाखवते। मी ज्या कैऱ्या घेतल्या त्या कैरीमध्ये अगदी छोटीशीच घुई आहे आणि घुईसुद्धा बघा मी खूप व्यवस्थित क्लीन केलेली आहे, म्हणजे पूर्ण जो गर आहे तो व्यवस्थित काढून घेतला। अशा प्रकारे आपल्याला घुईचा पूर्ण गर काढून घ्यायचा आहे। अशा ह्या कैरीच्या फोडी आता आपल्याला वाळवून घ्यायच्या आहे, परंतु एका ताटामध्ये खूपच जास्त थर झाला त्यामुळे मी इथे दुसरं ताट घेते आणि पहिल्या ताटामधून अर्ध्या फोडी दुसऱ्या ताटामध्ये ट्रान्सफर करून घेते, जेणेकरून आपल्या फोडी ताटामध्ये एकेरी पसरल्या जातील। तर आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपण ह्या फोडी अशा पसरवून घेऊ आणि यामध्ये आपण आता घालून घेऊ मीठ। या मिठामुळं आपल्या कैऱ्या पांढऱ्या शुभ्र तर होतात आणि टिकतातसुद्धा वर्षभर, बिलकुल खराब न होता। तर इथे मी अशा प्रकारे मूठ भरून मीठ घेतलं आणि हे मूठ भरून मीठ अर्धं मी एका ताटामध्ये घालते आणि राहिलेलं अर्धं आपण दुसऱ्या ताटामध्ये घालून घेऊ। असं हे आपण टाकून घेतलेलं मीठ सर्व कैऱ्यांना एकसारखं लागावं म्हणून हाताच्या साह्याने आपण दोनही ताटामधील कैऱ्या आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा ह्या मीठ लागलेल्या कैऱ्या ताटामध्ये एकेरी व्यवस्थित पसरवून घ्यायच्या आणि पूर्ण दिवसभराचं ऊन लागेल अशा ठिकाणी दिवसभर पूर्ण उन्हामध्ये ठेवून घ्यायच्या। पूर्ण 1 दिवसाचं ऊन लागून आपल्या या कैऱ्या अशा प्रकारच्या झालेल्या आहेत, परंतु ह्या पूर्णपणे वाळलेल्या नाही आहेत। बघा, मी तुम्हाला एक तोडून दाखवते। आपण बघू शकता ही कैरी तुटत नाही आहे तर वाकत आहे। आपल्याला ह्या कैऱ्या जेथपर्यंत तुटत नाही, एकाचे 2 तुकडे होत नाही, तेथपर्यंत आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे कैरी तुटण्यासाठी आपल्याला आणखी 2 दिवसाचं ऊन दाखवावं लागेल। आणि तुम्ही बघू शकता आजचा आपला खुला बनवण्याचा 2रा दिवस आहे, म्हणजे आज आपलं 2रा दिवसाचं पूर्ण ऊन लागलेलं आहे। खूपच सुंदर आणि पांढऱ्या शुभ्र अशा ह्या आपल्या खुला तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही आवाज बघू शकता, म्हणजे आपल्या खुला छान वाळलेल्या आहेत। आणि आता एक मी तुम्हाला तोडून दाखवते, बघा तुम्ही आवाज ऐका। अशा प्रकारे आपल्या ह्या खुला आता तयार झालेल्या आहेत। आणखी आपण 1 दिवस याला उन्हामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे थोडाफार जरी पाण्याचा त्यामध्ये अंश असेल तर तो निघून जाईल आणि आपल्या खुला ह्या खणखणीत वाळतील। 3 दिवसाचं ऊन लागून आपल्या अशा ह्या खुला तयार झालेल्या आहेत आणि ह्या खुला आपण वर्षभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। याचपासून आपण आमचूर पावडरसुद्धा बनवू शकतो। त्यानंतर या खुलांची आपल्याला कढीसुद्धा बनवता येते। आमचूर पावडर आणि खुलांची कढी ही रेसिपी मी आपल्यासमोर लवकरच घेऊन येईल।
आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवाराला शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.